युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आले होते. अक्षरशः पावसाळा संपून एक महिना झालेला आहे. या ठिकाणी काही ठिकाणी तर सोयाबीन काढणी झाली, काही ठिकाणी तर पेरण्याही झालेल्या आहेत. परंतु हा दौरा नेमका काय पाहायचा होता, ठाकरेंना कशासाठी होता, का पक्ष वाचवण्यासाठी त्यांचा दौरा होता, हे आम्हालाही कळत नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांसाठी तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश झाले आहेत. पंचनामेही पूर्ण झाले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत देण्याचंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. साहजिकच मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्याप्रती जी सहानुभूती आहे ती लवकरच आपल्या त्यांच्या कार्यातून स्पष्ट दिसेल. परंतु आदित्य ठाकरेंनी जो आज दौरा काढला, ह्या दौऱ्याला मी एकच नाव देईल, ह्याला वराती मागून घोडे असं म्हणता येईल. कारण ठाकरेंना सवय आहे, वेळ गेल्यानंतर त्यांना जाग येते, उशिरा जाग येते. आणि आज ह्या दुष्काळाच्या ओल्या दुष्काळाच्या संदर्भातही त्यांना उशिरा जाग आलेली आहे. नक्कीच हे त्यांचं अज्ञान, या शेतकऱ्यांच्या प्रती असलेलं संवेदना हे जनतेला त्यांनी अप्रत्यक्षरित्या, आपण किती कमकुवत आहोत, आपण किती दुर्लक्षित आहोत, आपण किती अज्ञानी आहोत, हे सर्व त्यांनी या ठिकाणी स्वतःचं अज्ञान प्रकट केलेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.